चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अख्खा तूर घालून चमचमीत असा भात केलेला आहे. अख्खा तूरचा भात हा अप्रतिम होतो. तुम्ही अशा प्रकारे भात करून पहा, खूपच छान होतो आणि झटपट भात तयारही होतो आणि जास्त सामग्रीही लागत नाही. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण भात बनवायला सुरुवात करू. तर कुकर गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. खडे मसाले घालूयात, 3 मिरे घालूयात, 2 लवंग घालूयात आणि 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडलेली आहे. आता खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे. तमालपत्र घालूयात आणि 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर खडे मसाल्यांमध्ये तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता, मोठी वेलची किंवा हिरवी वेलचीही वापरू शकता. 1 चमचा आला आणि लसूणची पेस्ट घालूयात आणि मध्यम आचेवर कांदा छान परतवून घ्यायचा आहे. एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊ आणि तूर घालायची आहे. ह्या तूरच्या शेंगा येतात, त्या शेंगा निवडल्या की त्यामध्ये ह्या तूर असतात. 1 बटाटा घालूयात, मिक्स करून घेऊ. 1/2 चमचा मीठ घालूयात आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता वाफ काढूयात. झाकण काढायचं आहे. फ्लॉवरचे काही तुकडे घालूयात, मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 2 मिनिटाकरता वाफ काढूयात. आता टोमॅटो घालायचं आहे, मिक्स करून घेऊ आणि टोमॅटो मऊ होण्याकरता 2 मिनिटाकरता झाकून ठेवूयात. 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूयात. 1 चमचा हळद घालायची आहे. 2 चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा धना पावडर घालूयात. 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे. मिक्स करून घेऊ. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तिखट कमी हवं असेल तर कमी मसाले वापरलेत तरी चालेल. आणि तांदूळ घालायचा आहे. कोथिंबीर घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे साजूक तूप घालूयात. तूप घातल्यामुळे भाताला खूप छान चव येते आणि मोठ्या आचेवर तांदूळ 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घेऊ. जितका तांदूळ घेतलेला आहे तितकंच आपण पाणी घातलेलं आहे आणि त्यापेक्षा 1/2 ग्लास पाणी हे जास्त घातलेलं आहे. कुकरला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला चमचमीत तूर घालून केलेला भात हा तयार आहे. भात खूप सुंदर झालेला आहे, झटपट भात तयारही होतो, खूप सारी सामग्रीही लागत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही अख्खा तूर वापरून भात करून पहा, भात खूप चविष्ट होतो. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.